पाशी घोडा एकदा कृष्णदेवरायने अरबस्थानातून खूप घोडे खरेदी केले आपल्या राज्यातील प्रत्येक घरात एक घोडा सांभाळायला द्यायची त्याची योजना होती घोड्याच्या पालन पोषणासाठी तीन सुवर्णमुद्रा द्यायचे त्याने ठरवले रामन हा घे तुझा घोडा आणि या तीन सुवर्ण मुद्रा घोड्याला नीट सांभाळ चांगला मजबूत कर रामनसह कोणीही नागरिक घोडा घ्यायला तयार नव्हता कारण हे फारच कष्टाचे काम होते रामनने राजाला धडा शिकवण्यासाठी एक योजना बनवली हो महाराज मी घोड्याची अगदी व्यवस्थित काळजी घेईन घोड्याला एका खोलीत ठेवले तिला फक्त एकच छोटेसे भोक होते ज्यातून रामन घोड्याला चारा देऊ शकेल दिवसातून एकदा रामन घोड्याला त्या भोकातून चारा द्यायचा आता तो उपाशी घोडा त्या भोकातून जे काही आत येईल ते खायला शिकला काही महिन्यांनंतर राजाने सगळ्यांना घोडे घेऊन राजवाड्यात यायला सांगितले घोडे घोडे बघून राजा संतुष्ट झाला सगळे आले कसे ते छान अगदी मजबूत आणि निरोगी रामन तुझा घोडा कुठे क्षमा करा महाराज मी घोडा आणू शकलो नाही माझे त्याच्यावर नियंत्रणच राहिले नाहीये काय तुझ्या देखभालीत घोडा इतका ताकदवान झालाय हो महाराज मला एकटेला त्याला आणणं शक्य होणार नाही तुम्ही एखाद्या मोतद्दाराला पाठवून घोड्याला इथे आणायला सांगता का जरूर मला तो घोडा बघायचाच आहे तू या काही ताकदवान माणसांना घेऊन जा आणि घोडा घेऊन ये रामन घोडा सांभाळणाऱ्या त्या माणसांना घरी घेऊन गेला एका लांब दाढीवाल्या माणसाने त्या भोकातून आठ डोकावले घोड्याने चारा समजून त्याची दाढी झोरात खिचली तो माणूस मोठ्या मुश्किलीने घोड्याला राजवाड्यावर आणले घोडा तर अगदीच बारीक आणि अशक्त झाला होता अरे रावण हा घोडा इतका बारीक आणि अशक्त कसा झाला तू त्याला नीट खायला दिलं नाहीयेस बहुतेक तू सगळ्या मुद्रा स्वतःवरच खर्च केल्यास काय हो ना क्षमा असावी महाराज तुम्ही ह्या घोड्यांचा भार थोपून प्रजेवर खूप अन्याय केलाय खूपच अन्याय कित्येक नागरिक रोजचे भोजनही कमवू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावर घोड्यांचा भार टाकलात संतुलित आपल्या प्रजेची काय अवस्था आहे याचा हा घोडा एक नमुना आहे कृपा करा आणि प्रजेवर हा भार टाकू नका बरोबर आहे रमन मला माझी चूक आता समजली मी प्रजेवर भार टाकणार नाही राजाने सर्व घोडे परत घेऊन नागरिकांना काही मुद्रा बक्षीस दिल्या आणि प्रजेबद्दल रामांची आस्था बघून त्याची स्तुती केली